नमस्कार, आपण पाहताय विदर्भ टीव्ही आणि मी आहे तुमच्या सोबत ऋषिकेश शेलार। आणि आज आपण ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करणार आहोत। आणि आपल्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहर अध्यक्ष रविभाऊजी शेंडे। रविभाऊ, तुमचं विदर्भ टीव्हीमध्ये मनपूर्वक स्वागत। रविभाऊ, पहिलाच महत्त्वाचा प्रश्न, ओबीसींचा खरा वैरी कोण आहे? ओबीसी जे ह्या देशामध्ये ज्यांची लोकसंख्या सर्वात जास्त मोठी आहे आणि त्याच ओबीसीवर जसं तुम्ही विचारलं की यांचा खरा शत्रू कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नमूद केलेल्याप्रमाणे त्यांना ओबीसींना त्यांचं 27% आरक्षण भेटायला पाहिजे होतं, परंतु काँग्रेसनी अनेक वर्ष त्यांना ते आरक्षण भेटू दिलं नाही। त्याच्यासाठी किती संघर्ष, आंदोलन, मोर्चे काढावे लागलेत आणि तेव्हा काही त्यांना त्यांचे अधिकार मिळालेत। आणि याच्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा मंडलायक जे लागू झालं ते म्हणजे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे हे सर्व ओबीसींना त्यांची अनेक वर्षानंतर हे काँग्रेसने असं दिलं नाही, संविधानात अमेंडमेंट असतानाही मग ही लढाई लढावी लागली। म्हणजे आता ओबीसीचा खरा शत्रू म्हणजे काँग्रेस आणि त्याचबरोबर ओबीसीची जनगणना आतापर्यंत करू न शकणारी BJP यांच्याही मनात ओबीसीला लटकवून ठेवण्याची यांची जी कूटनीती सुरू आहे। हे दोन्ही पक्ष सोबत राष्ट्रवादी हे ओबीसींची मतं घेण्याकरिता, मिळवण्याकरिता ओबीसींना म्हणजे बनवत आहेत, उल्लू बनवत आहेत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ओबीसींचं आरक्षण नाकारलेलं आहे आणि हे लालीपॉप देऊन आता फक्त मतासाठी हे सर्व पक्ष ओबीसींना चुत्या बनवत आहेत, ओबीसींना मूर्ख बनवत आहेत। म्हणून आमची जे रणनीती आहे साहेब बाळासाहेब आंबेडकरांची, त्यांची जी भूमिका आहे वंचितची आणि त्यांनी ते करून दाखवलं 2019 निवडणुकीमध्ये सर्व जाती, धर्म, पंथ, ओबीसी, मुस्लिम, जे ढीवर, चर्मकार, बंजारा, बंजारी अशा म्हणजे ST ओबीसी आदिवासी सर्वांना तिकीट देऊन म्हणजे निवडणूक लढवून बाळासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका पटवून दिली आहे ओबीसींना। आणि ओबीसींना आव्हान आहे आमचं की त्यांनी या काँग्रेस, BJP, सेना, राष्ट्रवादीची भूमिका ओळखून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संघटन होऊन आणि संघटित होऊन हे निवडणूक लढवावी वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली। आत्ताच रविभाऊ, तुम्ही भाजपवरती देखील टीका केलीत, त्याचबरोबर काँग्रेसवरती देखील टीका केलीत की भाजप देखील नौटंकी करतो असं तुम्ही म्हणताय, तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे? आता भाजप ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आंदोलन वगैरे करतोय, मग ही त्यांची नौटंकीच आहे का? तुम्हाला काय वाटतं? ते पण सत्तेत होते याच्या पहिले महाराष्ट्राच्या, मग तेव्हा त्यांची काय भूमिका होती? तेव्हाच का नाही ओबीसींचं हे आरक्षणाची बाजू त्यांनी आपली भक्कमपणे मांडली? आणि त्यांचं सरकार आज केंद्रातही आहे, बहुमतात आहे, संसदेत एका ठराव पास करता येतो का त्यांना? ज्याप्रमाणे माझ्या मला ते माहिती पूर्णपणे नाही, परंतु तामिळनाडू वगैरे काय झालं ते तेवढा माझा अभ्यास नाही, परंतु ही जी काँग्रेसची बदमाशी, ही BJP जनगणना नाकारतात ते, करा ना जनगणना, स्वतंत्र जनगणना ओबीसींची। हे दोन्ही पक्ष त्यांच्या भूमिका जर आपण बघितल्या ह्या पक्षाच्या ओबीसींच्या बद्दल, ते हे नुसतं ओबीसींची फसवणूक करणारे आहेत। म्हणून जो आम्ही संघर्ष ओबीसीसाठी करतो, जी वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे ती बघा ना, की ओबीसींना कोणत्या प्रश्नावर, कोणत्याही प्रश्नावर ओबीसींच्या आम्ही पुढं त्यांच्या सोबत आहोत बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात, आणि त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारावं। रविभाऊ, अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की आत्ता महाविकास आघाडी सरकार असं म्हणतं की देवेंद्र फडणवीसांनी ते आरक्षण टिकून ठेवलं नाही ओबीसींचं, म्हणजे आता महाविकास आघाडी सरकार कुठेतरी फडणवीस सरकारला दोषी ठरवत आहे, पण खरा दोषी नेमका कोण आहे? फडणवीस सरकार आहे का महाविकास आघाडी सरकार आहे
केंद्र सरकार एकीकडे राज्य सरकार वरती बोट करत आहे आणि राज्य सरकार एकीकडे केंद्र सरकार वरती बोट करत आहे, तर या दोन्ही मधला नेमका एम्पिरिकल डाटा संदर्भातला खरा दोषी नेमका कोण आहे? आता महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, परंतु 5 जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यात आरक्षण मिळून राहिलं का ओबीसींना? नाही मिळून राहिलं. तरी पण काँग्रेसची भूमिका कशी आहे, कसे परिपत्रक काढतात ते, की आम्ही ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ. अरे इथे ही निवडणूक होत आहे 5 जिल्ह्यात आणि हे दोन्ही पक्ष त्यांना पुन्हा लालीपाप दाखवतात की आम्ही निवडणूक स्थगित करू, ओबीसींना आरक्षण मिळवूनच देऊ आणि तेव्हाच इलेक्शन करू, अशाही भूमिका या लोकं ठेवतात. ह्या भूमिका अत्यंत फसवणूक करणाऱ्या आहेत ओबीसींच्या. म्हणून ओबीसींनी आता ओळखून घ्यावं की आपला इथं चिंतक कोण आणि आपला शत्रू कोण. आता येत्या भविष्यकाळात निवडणूक येत आहेत लवकरच, तर तुम्ही पक्षवाढीसाठी कशा पद्धतीनं प्रयत्न कराल? वंचित बहुजन आघाडी जी 2019 निवडणूक लढली, लोकसभेमध्ये 45 लाख मतं भेटलीत, त्याच्यानंतर MIM आमच्या सोबत नव्हते, आम्ही सर्वांच्या विरोधात लढलो, सर्व आमच्या विरोधात लढले, सारे फुले शाहू आंबेडकर रिपब्लिकन म्हणणाऱ्या सर्व संघटना आमच्या विरोधात लढल्या, BSP आमच्या विरोधात लढली, काँग्रेस राष्ट्रवादी सेना BJP तर होतीच, परंतु ह्या सर्व आमच्या विरोधात लढले. वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात एकटी लढली, तरी पण 27 लाख मतं घेतली आम्ही. अनेक उमेदवार आमचे दुसऱ्या क्रमांकावर, अरे 5-7 लाख जर आम्ही अजून मतं घेऊ शकलो असतो तर आज आमच्या 15 आमदार तुम्हाला विधानसभेत दिसले असते. आम्ही आपली रणनीती, वंचित बहुजन आघाडीची रणनीती आणि प्रॅक्टिकल दाखवून दिलं आम्ही 2019. अनेक जागेवर आम्ही काँग्रेसलाही पाडलं, शिवसेनेलाही पाडलं, BJP पाडलं, कोणत्या एका पक्षाच्या विरोधात लढलो नाही आम्ही. सेना BJP राष्ट्रवादी काँग्रेस BSP या सर्वांच्या विरोधात लढलो एकट्याने. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो आहे, तुम्ही MIMचा उल्लेख केला आहे, तर मला या ठिकाणी असं नमूद करावं असं वाटतं की फक्त ज्यावेळेस अन्याय होतो त्याचवेळेस MIMला फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर आठवतात का? इतर वेळेस त्यांना बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेबांचं काही घेणं देणंच नसतं असं तर स्पष्ट दिसतं. पाय हा प्रश्न जो आहे तो हा मोठा प्रश्न आहे की नेमकी ओबीसी साहेबांची भूमिका काय आणि आमच्या साहेबांची भूमिका काय याच्यावर भाष्य करणं हे मला उचित होणार नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे नागपूर शहराचा, म्हणून अशा प्रश्नावर मी या प्रश्नावर बोलू इच्छित नाही. चालेल, काही हरकत नाही, तुम्ही जरी बोलू नसाल इच्छात तरी आपण पुढचा प्रश्नाकडे एकदा वळूयात. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, भविष्यामध्ये असं भरपूर वेळा ऐकलं आहे की वंचित बहुजन आघाडी भाजपाबरोबर युती करणार आहे, हे खरं आहे का की भाजपाबरोबर ती युती करणार आहे हे असं भरपूर लोक म्हणतात, बाहेर अशी चर्चा आहे? चर्चा करणारे कोण आहेत बघूया, आमोरसमोर बसून चर्चा करूया. त्यांचं गंध राजकारण, कूटनीती राजकारण आणि आमचं फुले शाहू आंबेडकर वंचित शोषित पीडितांचं त्यांच्या अधिकाराचं जे राजकारण वंचित बहुजन आघाडी करते आणि ओबीसीचं भविष्याचं ओबीसीच्या अधिकाराची लढाई ही वंचित बहुजन आघाडी लढते, त्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडी कोणतेही आंदोलन करण्यास सदैव तयार राहते आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका आता तुम्ही आम्ही एक ट्रेलर दाखवला आहे 2019, पुढचे जे निवडणूक येईल त्याच्यात दिसून जाईल ह्या सर्व लोकांना की वंचित बहुजन आघाडीची वाटचाल आता किती मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या महाराष्ट्रात सुरू आहे हे त्यांना दिसून जाईल. भाऊ, वंचित बहुजन आघाडीचं नेमकं उद्दिष्ट काय आहे त्या निवडणुकीमध्ये, काय ध्येयधोरण आहे वंचित बहुजन आघाडीचं? अनेक वर्षापासून देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ह्या देशातल्या पीडित शोषित वंचित SC ST OBC यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य
मिळालेलं पूर्णपणे नाही। तुम्हाला मी मागेच उल्लेख केला की अनेक वर्ष संविधानामध्ये नमूद असताना सुद्धा काँग्रेसला काँग्रेसनी ओबीसींना आरक्षण दिलं नाही, ही काँग्रेसची भूमिका। आणि पुढच्या येणाऱ्या काळात तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते तुम्हाला मिळून जाईल। आज आमची पत्र परिषद आहे ओबीसींच्या प्रश्नावर, ओबीसींना कशी ओबीसींची फसवणूक हे सर्व पक्ष करीत आहेत याच्यासाठी मुद्देसुद्ध त्या पत्र परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका आता मांडली जाणार आहे आज 4 वाजता प्रेस क्लबमध्ये। साहेब, आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आजच्या तरुणांना काय आवाहन करू इच्छिता? वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आजच्या तरुणांना, कारण फुलेशाहू आंबेडकर चळवळ ही अधिक जोमाने ह्या महाराष्ट्रात या देशामध्ये उदयास यावी, अनेक प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत, त्या सर्वांची सोडवणूक त्या ते सर्व त्या अधिकार प्राप्त करण्यासाठी आज संघटनेमध्ये युवकांची अत्यंत आवश्यकता आहे। आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातूनच एक सम्यक विद्यार्थी आंदोलन म्हणून वंचित बहुजन आघाडीची एक विद्यार्थ्यांची आघाडी आहे, म्हणून मी इथल्या तरुणांना मी आवाहन करतो की त्यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलनमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होऊन ही फुलेशाहू आंबेडकरी चळवळ अधिक मजबूत करावी। प्रेक्षक हो, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले। असे जनजीवन फुलवणारे आणि त्यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी। तर हे होते आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रविभाऊ शेंडे। तुम्हाला आमचा इंटरव्ह्यू कसा वाटला ते नक्की आम्हाला कळवा, आणि ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा विदर्भ TV तसंच लॉर्ड बुद्धा TV। तोपर्यंत नमस्कार।